मला खेळ खेळा करायचा आहे माझ्या संघाकरता, एक मग टीम बनवली जाते, व्हॉट्सअपची देखील टीम बनवली जाते, मग चर्चा होते खूप या लीगबाबत. पुन्हा एकदा ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. हा फटका एक्झिक्यूट केला, अप्पर कटचा फटका जाईल, ओहो डिक्लेअर क्षेत्राकडे, डी झोन कडे, फटका चांगला होता मात्र जसा टप्पा पडला कव्हर पॉईंटच्या वरनं चेंडूने दिशा परिवर्तित केली आणि एकच धाव अंकित झालेली आहे, धावसंख्या 5 या आकड्यावर. साजेशी गोलंदाजी आहे अजूनपर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे नियंत्रण पाहिलं आणि पूर्णपणे थोडंसं व्हेरिएशन देखील पाहिलं. पहिला बॉल गुडलेन स्पॉट अखूट टप्प्याचा, त्याच्यानंतर पुन्हा गोलंदाजच्या ट्रॅकवर. हा बॉल, हा फटका एक्झिक्यूट केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे डीपचं, झेल पकडेल. पहिल्या विकेटला डगआउटमध्ये परतवलेला आहे, पहिल्या विकेटचं पतन, बॅक टू द डगआउट सनी. मिस्टर विनोद 5 या आकड्यावर 1 विकेट. सूर्यकोटी समप्रभा. माझ्या समवेत रोहित पोपी आहे. नेरुळ गावामध्ये एक वेगळा आनंद आहे. वळवलीची ती नाईट स्पर्धा, जरी द्वितीय क्रमांक नेरुळ 11 संघानं पटकावला असेल तरी सिद्धेश कडू च्या रूपानं पहिली बाईक नाईटच्या स्पर्धेमध्ये, नेरुळ गावाची पहिली बाईक. आणि सिद्धेश कडू एक चांगला मित्र देखील आहे माझा, अनेक वेळेला व्हॉट्सअपवर चॅटिंग होत असते टेनिस बॉल क्रिकेट बाबत. खूप आनंद आहे त्या नेरुळ नगरीमध्ये. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट, पहिल्या विकेटला डगआउटमध्ये परतवलेला आहे. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजाचं विश्लेषण चांगलं आहे, रिदमपूर्ण अभ्यासपूर्ण केलेली ही गोलंदाजी आहे. पूर्णपणे प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळी रणनीती आहे या गोलंदाजाची. अनुभव चांगला आहे सागर याचा आणि निश्चितच सराव देखील चांगला आहे. हा बॉल, शॉर्ट अंपुलचा फटका, लॉंग ऑन रिजन मध्ये तोपर्यंत एक धाव अंकित केलेली आहे. फेके आपण पाहतोय, बॅकअप आपण पाहतोय या 30 yard मध्ये. षटक संपलं, एक षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या ऑन स्कोर कार्डवर 1 विकेट आणि 6 धावा अंकित झालेल्या आहेत अजूनपर्यंत या पहिल्या सामन्यामध्ये. जसं आज पाहू शकाल यूट्यूबचा युग आहे, 2014 सालापासून म्हणजे 10 वर्ष होऊन गेले तेव्हा खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या या युगामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा ते लाईव्ह टेलिकास्ट एक वेगळं युग आलं, ग्लॅमर आलं, प्रसिद्धी आली, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला पैसा आणि टेनिस बॉल क्रिकेट पोचलं जगाच्या पाठीवर. आज सुपर टेनिसची टीम पूर्णपणे आपण पाहू शकाल, ती स्क्रीन अतिशय नीट अँड क्लीन अशी क्लॅरिटी आहे. दुसरं षटक हात आलतोय. कुक्षेत गावचा गुणवत्तापूर्ण असा खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट अंडरआर्म पासून सुरुवात केलेली आपल्या, माफ करा, दुसरं षटक हात आलतोय. धावसंख्या स्कोअर कार्डवर 1-6 सरासरीची आणि अतिशय चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले एकचं षटक संपल्यानंतर पूर्णपणे आपण पाहिलं रिस्ट्रिक्शन 30 yards, आता मात्र सीमा रेषेलगत प्रोटेक्शन. नवीन गोलंदाज येतोय मिस्टर कुशल. हा बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला एक्झिक्यूट केलाय छोट्या एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 30 yard मध्ये आणि डॉट बॉल आपण समाप्त होताना पाहिला. चांगली गोलंदाजी आहे, कदाचित एक चांगला सराव केलेला आहे या टीमनं अजूनपर्यंत तरी. आपण पाहताय कुक्षेत गाव प्रीमियर लीग 6 संघ आणि 6 संघांच्या नजरा त्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर मात्र लागलेल्या आहेत.
लीग क्रिकेट म्हटलं की समसमान संधी, लीग क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर युवा खेळाडूंना एक वेगळी संधी. पुन्हा एकदा कुशल ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर हा बॉल बीमर होता, पंच देखील सूचित करतायत नो बॉल, दंडित केलं या गोलंदाजाला. त्याच्या हातातून चेंडू निसटला मला वाटतं, अतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि हाय फुल टॉस, 1+1 या दोन धावा आणि पुढील बॉल फ्री हिट, हे नियम आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला. रोहित आपण फॉलो करतो अनेक नियम, डिसेंबर महिन्यामध्ये एक वेगळा नियम बदलला, मला वाटलं नव्हतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो नियम येईल, त्याबद्दल बोललं जाईल. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल, हा बॉल फटका एक्झिक्यूट केलाय, चांगला स्ट्रोक आहे मात्र जाईल डी झोन, डिक्लेअर झोन मध्ये. एकच धावंकित झालेला आहे, धावसंख्या 9 या आकड्यावर, 1 गडी बाद 9. आकड्याचा खेळ आहे क्रिकेट, कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही, मात्र तुमच्या मनामध्ये असलेला टार्गेट तुम्हाला विजयाचा आत्मविश्वास मिळवून देतो. बॅक टू द गोलंदाजी एंडकडे कुशल, हा बॉल फुल टॉस बॉल एक्झिक्युट केला या फटक्याला, प्रॉपर टायमिंग कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑन रिझन मध्ये, प्रोटेक्शन डीपचा आहे, प्रयत्न चांगले, फेकी चांगली, चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगली. आणि या दोन धावा अंकित केलेल्या आहेत आणि धावसंख्या दुहेरी अंकाकडे मार्गक्रमण करते 11 या आकड्यावर, 1 गडी बाद 11. 11 आकडा डेव्हिड शेपर्ड जेव्हा पंच असायचे ना तेव्हा उडी मारायचे, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. पुन्हा एकदा कुशल, हा बॉल हा फटका सरळ ऑन ड्राईव्हचा फटका, प्रोटेक्शन डीपचं सीमारेषे लगत, फेकी स्ट्राईक एंडकडे, चांगली सुजबुज आहे या फिल्डरची, एकच धावेवर सीमित ठेवलेला आहे अजूनपर्यंत. धावसंख्या 12 या आकड्यावर, 1 गडी 12. सरासरीची गोलंदाजी, मात्र सकाळचं सत्र आहे आणि खेळपट्टीवर मैदानावर 30 यार्डमध्ये वेगळं मॉइश्चर आहे, दवबिंदू आहेत. चेंडू ट्रॅव्हल करेल का तो येणारा काल ठरवेल. हा फटका एक्झिक्यूट केला ज्याचा मी उल्लेख केला, सुपर स्ट्रोक हा जाईल चौकार. या दरम्यान आदरणीय आमचे बाबा श्री बालाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहताय. आध्यात्मिक क्षेत्राची खूप मोठी परंपरा आहे मित्रांनो या व्यक्तिमत्वाच्या कारकिर्दीमध्ये, आणि खऱ्या अर्थानं त्यांना भेटल्यावर एक वेगळा आनंद. 6 धावा षटकार, यस फ्लॅट हिट फ्लॅट षटकार. जस सन्माननीय सचिनजी पाटील साहेब आणि तसेच वरिष्ठ आमचे आनंदजी मोरावकर साहेब या ठिकाणी, त्यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. बघा त्या फटक्याचं वर्णन केलं जाईल, रोहित फ्लॅटचा फटका ज्याचा मी उल्लेख केला डिलिव्हर चेंडू करण्याच्या अगोदर, चेंडू डिलिव्हर होईल का, मात्र अशा प्रकारची जर मैदानची रचना असेल आणि आपल्याकडे एक ताकद असेल क्षमता असेल तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये देखील आपण चौकार षटकार मारू शकतो, हे त्या फलंदाजाने दाखवलेलं आहे. कुशल ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर, हा बॉल थोडासा फ्रंटफुटवर आला, फुल टॉस बॉल, तोपर्यंत मिड ऑन मध्ये आणि स्ट्राईक एंडला फेक, ही एकच धावांकित झालेली आहे. धावसंख्या 19 या आकड्यावर, 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 1 गडी बाद 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, ते विश्लेषण चांगलं होतं गोलंदाजीचं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर चढवलेला प्रति हल्ला त्या षटकारच्या रूपानं आणि धावसंख्येला एक चांगली आकार चांगली उंची देण्याचा प्रयत्न केला फलंदाज मोनिश यानं. धावसंख्या 19, 9.5 ची सरासरी या ठिकाणी राखण्यामध्ये यश. आता मात्र अनु पाटील स्वतः गोलंदाजी कॅप्टन असेल, या संघाचा लीडर असेल आणि त्याला एक्झाम्पल सेट करायचं आहे. बघा टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं ना मित्रांनो की टेनिस बॉल क्रिकेटचा जो सामन्याचा तराजू असतो ना, कधी या क्षणाला झुकतो कधी दुसऱ्या सामन्याकडे दुसऱ्या संघाकडे झुकतो, याला तराजू म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट, म्हणून तर या टेनिस बॉल क्रिकेटचे लाखो करोडो चाहते आहेत या भारत देशामध्ये. या क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि धर्म मानला जातो या टेनिस बॉल क्रिकेटला आपल्या भारत देशामध्ये. धावसंख्या 19 या आकड्यावर, 1 गडी बाद 19.
याच दरम्यान विशाल बालाराम पाटील यांचं शुभ आगमन, आमचे मोठे बंधू यांचं शुभ आगमन होताना आपण पाहता एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. अनुप पाटील बॅक टू द गोलंदाजी एडकडनं, रोहित ज्या खेळाडूने लेदर बॉल टेनिस बॉल अनेक वेळा DY सारख्या स्टेडियममध्ये खेळताना पाहिलेला आहे, अनेक वेळा क्लब क्रिकेटमध्ये मुंबईच्या अनेक क्लब क्रिकेटमध्ये जाऊन त्याने आपला खेळ साकार केलेला आहे, चांगली स्टाईल आहे आणि अनुप पाटील शांत संयमी असा खेळाडू नेहमीच आपण पाहतो. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये काय करेल तो येणारा काल ठरवेल. हा बॉल हलकीशी फ्लाईट दिली, या फ्लाईट वर चकवलं, आपल्या स्विंग वर चकवलं अनुप यानं. पहिला चेंडू डॉट आपण पाहतो आणि पहिला चेंडू डॉट पडल्यानंतर मात्र कुठलाही गोलंदाजाचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर जातो. 120 ग्रॅमचा बॉल असतो आणि तो चेंडू वळवण्याची किमिया ज्याच्याकडे असते मग तो कुठल्याही फलंदाजाला शांत ठेवतो. आता मात्र गती परिवर्तन, लो फुलटॉसचा बॉल गतिमानतेने टाकलेल्या अशा प्रकारचे चेंडू अतिरिक्त एक ते सेकंद अगोदर डिलिव्हर होतो आणि मग आपल्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या जातात आणि हा फटका आपण पाहिला मिस टाइम स्ट्रोक. धावसंख्या 20 या आकड्यावर, एक गडी बाद 20. सनी बघूया, सलामीचा फलंदाज आहे सनी. सलामीचे 3 बॅटर 1 विकेट डगआउटमध्ये परतलेले आहेत आणि 3 ते 4 ते 5 फलंदाज हे महत्वाचे असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सनी काय करेल अनुप याच्या या गोलंदाजी समोर. हा बॉल एक्झिक्यूट केला, फटका जाईल, सीमा रेषेबाहेर हा येतोय चौकार. सनी याला आत्मविश्वास देणारा फटका आहे. थोडीशी हलकीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि त्या थोड्याशा प्रयत्नामध्ये बॉल फुलटॉस पडला आणि त्याचा पुरेपूर समाचार या ठिकाणी सनी यानं घेतला. प्रॉपर मिडल ऑफ द शॉट फटका गेला डीपीश मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर. धावसंख्या 4 ने अंकित होतोय, धावसंख्या 24 या आकड्यावर. हा बॉल डिक्लेअर झोनकडे जातोय, फक्त 1D एक से बडकर कुछ नाही. धावसंख्या 25 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट आहे मी म्हणेन, चांगल्या धावसंख्या एका टार्गेटकडे मार्गक्रमण करताना पाहू शकाल. सलामीचा सामना म्हटला की दोन्ही संघावर एक अतिरिक्त प्रेशर असतो. उद्घाटनाचा सामना आणि अनेक मान्यवर पाहुणे हा सामना पाहत असतात, मग एक वेगळं दडपण देखील प्रत्येक खेळाडूवर असतो. एक चांगलं टार्गेट, एक चांगला सामना पाहायला मिळेल. अनुप बॅक टू द गोलंदाजी एंडकडे. हा बॉल फटका एक्झिक्यूट करायला, टक असा आवाज साऊंड क्लिक झाला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एलिव्हेशन चांगलं होतं या फटक्यावर. लॉग ऑनची सीमा रेषा भेदलेली आहे या फटक्याने, या षटकारानं. धावसंख्या 31 या आकड्यावर. चांगला दर्जेदार खेळ ज्याचा उल्लेख केला सलामीचा फलंदाज, महत्वाचा फलंदाज. एक चौकार लागल्यानंतर त्याचा आत्मविश्वास आणि या 6 धावा. आता मात्र फ्रंटफुटवर येतोय, ऑन ड्राईव्हचा फटका, प्रोटेक्शन डीपचा आहे, एकच धाव अंकित झालेली आहे. धावसंख्या 32 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या स्कोअर कार्डवर 1 गडी बाद 32. एका चांगल्या टार्गेटकडे मार्गक्रमण करताना पाहतोय आर्यन 11 संघ. टॉस हरल्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण, मात्र सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी, 1 गडी बाद 32 हा आकडा अजूनपर्यंत आपण या स्कोर कार्डवर पाहू शकाल. धन्यवाद डिझी, धन्यवाद डिझी. बघा केतन येतोय, कुक्षेत गावचा केतन आहे. सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये केतन मात्र गाजतोय. कालच मला वाटतंय परवाच्या दिवशी 33 बाईक त्याने अंकित केली केतन मात्रे, आणि आगरी कोळी समाजाचा तो सुपुत्र आहे, त्याचा नाम उल्लेख करणं जरुरी आहे. मात्र आहे कुक्षेत गावचा केतन. गोलंदाजी एंडकडे आपण पाहू शकाल, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, प्रति हल्ला चढवला जातो या षटकामध्ये केतन. शॉटम पुलचा फटका, फटका चांगला आहे, पॉवरफुल स्ट्रोक आहे, जाईल सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ पॉवरफुल हिटिंग मी म्हणेन. आणि हा येतोय षटकार, शॉटम पुलचा फटका
अशा प्रकारचे फटके टेनिस बॉल क्रिकेट पटलावर अनेक वेळा पाहायला मिळतात. कधी कधी चेंडू उचलतो अतिरिक्त, मग टॉपेजचा फटका लागतो, मात्र हा फटका मिडल ऑफ द बॅट लागलेला आहे. मोनिश याच्या या सनी याच्या या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या 37 38. पुन्हा एकदा केतन याच्यावर चढवलेला प्रतिहल्ला, बघूया दडपणातून बाहेर येईल का. हा फटका चांगली लाईन अँड लेंथ, यॉर्कर डिलिव्हरी डाव्या स्टिकच्या बाहेर, डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर हलकस पायचीचा अपील आपण पाहतोय. पंचांनी निर्देशित केलेला आहे लेग बायचा, ही एक धावंकित झालेली आहे. पूर्ण नियमांची जाण आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे ही दोन्ही पंच, MCA पॅनेलचे अधिकृत पंच. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी गुणवत्ता आणि प्रोफेशनलिझम आहे या पंचांची देखील. धावसंख्या 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा केतन, बघूया अजूनही 4 चेंडू डिलिव्हरी इन पिच करायचे आहेत. दडपण तर आहे, मात्र त्याला गुणवत्ता दाखवावी लागेल. हा बॉल, हे दडपण, दडपण येतंय केतन या युवा गोलंदाजावर. लाईन ट्रॅक भरकटलेला आहे. डाव्या स्टंपच्या खूपच बाहेर डिलिव्हरी इन पिच झाल्यानंतर व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव ॲडेड इन टू टोटल. धावसंख्या 40 या आकड्यावर. एक विकेट बॅक टू द डगआउट. एक गडी बाद 40. हा बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू हवे मध्ये आहे. या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आहे. मी म्हणेन सनी याच्या बॅट मधून आलेला हा या षटकातील दुसरा षटकार. मोनिश याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार वैयक्तिक इनिंग मधला. धावसंख्या 46 या आकड्यावर. ज्याचा उल्लेख केला रोहित की सकाळचं सत्र असलेले दवबिंदू मॉइश्चर, त्याच्यानंतर जसा जसा सूर्य तलपला ना तसं तसं ट्रॅव्हल होऊ लागले हे फटके. मात्र चांगली गुणवत्ता दाखवली सनी आणि मोनिश यांनी देखील. पुन्हा एकदा केतन, आता मात्र प्रचंड दडपण या केतन या गोलंदाजावर. हा बॉल स्विंग केला, लाईन ट्रॅक बदलली मी म्हणेन आणि डॉट बॉल. चांगली गुणवत्ता दाखवली या चेंडूवर, हलकासा आपण पाहिला पूर्णपणे गती परिवर्तित केली. डॉट बॉल. पुन्हा एकदा केतन ऑन टू द गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल फुल टॉस बॉल आणि खराब सुजबुज बर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतोय. पंच नो बॉल, हाय फुल टॉस, बीमर, इट्स अ बीमर. हा चौकार या 5 धावा आणि पुढील चेंडू फ्री हिट. धावसंख्या अर्धशतक क्रॉस झालेला आहे 51 या आकड्यावर. आर्यन 11 संघाचा बघा पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक अंकित केलेला आहे. पुन्हा एकदा केतन, आता मात्र बीमर बॉल त्याच्यामुळे त्याला दंडित केलेला आहे. फ्री हिटचा बॉल. हा बॉल शॉर्ट आर्म फुलचा फटका, इट्स अ पॉवरफुल स्ट्रोक, जाईल सीमा रेषेच्या बाहेर. डिपिश मिडविके सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ हाय ऑन अ पंच, इट्स अ षटकार. धावसंख्या 57 या आकड्यावर. एक बॉलचा खेळ बाकी. बघा पहिल्या दोन षटकांमध्ये असं वाटलं होतं की धावसंख्या 40 या आकड्यावर सीमित राहील, मात्र हा खेळ आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. कसा रंग बदलेल ते सांगू शकत नाही, कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाही. पुन्हा एकदा केतन बॅक टू द ट्रॅकवर, गोलंदाजीच्या ट्रॅकवर. दडपण थोडीशी महागडी होत चाललेली, अतिशय गोलंदाजी आपण पाहत आहे. हा फटका एक्झिक्यूट केलाय, फटका फसलाय, प्रयत्न चालू आहेत मात्र पोहोचू शकत नाही युवा क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 3 धावा अंकित केलेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये आणि या 3 धावा स्कोर कार्डवर ऍड होतील. धावसंख्या 60 आणि 61 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेटअप झालेलं आहे. 15.33 सरासरी, 15.25 सरासरी गाठायची आहे. अनुपच्या संघाकडे मात्र गुणवत्ता आहे, चांगले बॅटर आहेत. एक चांगला सामना पाहायला मिळेल ही अशा अपेक्षा सर्वच मान्यवर पाहुण्यांची आणि क्रीडा रसिकांची देखील. या डीजे एक चांगलं संगीत वाजवा.
काय संगीत वाजवलं डीजे, आज दिवसभर हे गाणं वाजलं पाहिजे. याच्यानंतर नेक्स्ट मॅच इन्व्हाइट करूया दोन कॅप्टन, सलोनी शोरी 11 विरुद्ध एसी स्ट्रायकर्स. बघा रोहित, कुक्षसगावची डे नाईट स्पर्धा आहे आणि मला नऊ वर्षांपूर्वीचा काल आठवला. नगरसेवक चषक आदरणीय सूरज बालाराम पाटील आणि याच व्यासपीठावरून कुणाल दाते सर यांच्यासोबत ती स्पर्धा पूर्णपणे पाहिला मायक्रोफोन. त्याच्यानंतर काही स्पर्धांमध्ये कुक्षत गावामध्ये आलो, मात्र ही स्पर्धा वेगळी आहे कारण 26 जानेवारी आणि ते 9 वर्षाचा कालखंड माझ्या पूर्णपणे नजरेसमोर आला. डे नाईटची खूप मोठी स्पर्धा आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ संपन्न झाला होता आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट जे आहे ना यूट्यूबचं युग लाईव्ह टेलिकास्ट, ते जगभर www.tenniscricket.in ही वेबसाईट लॉन्च झाली. ऋषी वैद्य, ओमकार देसाई यांचे व्हिडिओज अपलोड केले आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला आले सुगीचे दिवस आले. टेनिस बॉल क्रिकेट महाराष्ट्राच्या बाहेर, आपल्या भारत देशाच्या बाहेर अमिरात देशापर्यंत पोहोचलेला आहे. चला दोन कॅप्टन, सलोनी शोरी 11 विरुद्ध एसी स्ट्रायकर्स, चला इन्व्हाइट करूया लगेच आपण आमच्या टॉस का बॉस लगेच रोहित बोपी आपल्यासोबत जॉईन होईल आणि त्याच्या शुभ वाणीतून. नेरुळ गावचा युवा टॅलेंट आहे आणि माझा लहान बंधू आहे, आमचे काका हरिचंद्र भोपी यांचे सुपुत्र आहेत, एक वेगळं टॅलेंट आहे मी म्हणेन. या कॉमेंटेटर बॉक्सच्या व्यासपीठावरून आपण पाहू शकाल. चला लगेच आपण शतकशंची रचना आरास करायची आहे आणि दोन सलामीचे बॅटर अनुप लगेच एका मार्गक्रमण करायचं आहे खेळपट्टीकडे. खूप आठवणी आहेत या कुक्षेत गावाच्या, आमच्या देखील क्रीडा स्पर्धेच्या अनेक आठवणी आहेत. यस रोहित, आपण लगेच टॉस का बॉस या आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण दोन्ही कॅप्टन्सला जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. सलोनी सुजित 11 त्यांच्या विरुद्धामध्ये एसी स्ट्रायकर्स, दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच, नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. सलोनी सुजित 11 त्यांच्या विरुद्धामध्ये एसी स्ट्रायकर्स, दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय टॉस कपॉस या मंचावरती यायचं आणि मान्यवरांना देखील विनंती करतोय. आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. कुक्षत गाव प्रीमियर लीग नगरसेवक चषक ग्रामीणचे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील या 3 दिवसांमध्ये आणि आज मात्र कुक्षत गाव प्रीमियर लीगची सेकंड मॅच मान्यवरांना विनंती करतो. पण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चेक आदरणीय रोहिदाजी पाटील साहेबांना विनंती करतो, आपण टॉस का बॉस या मंचावर जा. आदरणीय रोहिदाजी पाटील साहेब, थँक्यू. रोहिताजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सेकंड मॅच कुक्षत गाव प्रीमियर लीग. टॉस केला जाईल, कॉल करेल विनेश शर्मा. टॉस होईल, हेड्स इज अ कॉल, इट्स अ हेड्स. टॉस जिंकलाय सलोनी सुजित 11 विनेश शर्मा टीमच्या कॅप्टनने. विनय पहिली मॅच आहे आणि कुक्षेत गाव प्रीमियर लीग टीम कॉम्बिनेशन सर्वात पहिला प्रश्न विचार निर्णय का असणार आहे. बॅटिंग, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण की आपण सातत्याने पाहत असतो ज्या ज्या वेळेस कॅप्टन टॉस जिंकतात त्यावेळेस गोलंदाजी स्वीकारतात, परंतु यावेळेस वेगळा निर्णय आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण काय असणार आहे? हमारा बॅटिंग लाईन अप अच्छा आहे और 50 से 60 तक जाने का ट्राय करेंगे. बॉलिंग अटॅक तो आहे हमारे पास. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. संकल्प तुझ्याकडे येतो, कदाचित पहिल्यांदा नेतृत्व करतोयस, कुक्षत गाव प्रीमियर लीगमध्ये यंगस्टर आहेस आणि टॉस जिंकलासा तुझा निर्णय काय असता? आमचा निर्णय नक्कीच फिल्डिंग करण्याचा असता. जसं गोलंदाजी आली, नाणेफेकी पराभूत होऊन देखील तुम्हाला गोलंदाजी आलेली आहे, किती धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल? चांगला संघ आहे विनय शर्माचा. मी 50 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. एकंदरीत टीम कॉम्बिनेशन बद्दल काय सांगाल, कारण की ज्यावेळेस प्रीमियर लीग होते त्यावेळेस तुम्हाला सरावाची गरज असते, सरावामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन बसवावा लागतो, आणि एकंदरीत संघाबद्दल काय सांगाल, संघ मालकाबद्दल काय सांगाल?
संघाबद्दल काय सांगाल, ज्या प्रकारे बांधणी केलेली आहे संघाची? संघ तर आहे आमचा स्ट्रॉंग, बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. टॉस जिंकलाय सलोनी सुजित इलेव्हन या टीमने आणि विनय शर्मा टीमचे कॅप्टन आहेत, त्यांनी डिसिजन घेतलाय टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा आणि आमंत्रित केलंय एस सी स्ट्रायकर्स या टीमला. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये राकेश तांडेल सरांकडे. कणाकणात एक रक्त पुरवठा संचारित करणारं हे संगीत आहे मा तुझे सलाम. धन्यवाद डीजे. संगीत आणि क्रिकेट हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. येस, सल्ली क्रिकेट आहे, रोहित आणि वेल खूप महत्वाचे आहे. समसमान संधी, आयपीएलचा फॉर्मॅट, 100 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झालेला आहे या पहिल्या सामन्यामध्ये. आणि कुक्षेत गावाचा सर्वात टॅलेंटेड खेळाडू ज्याच्या फलंदाजीवर पहिल्या सामन्यामध्ये सर्वांच्याच नजरा असतील आणि त्याच्या विकेटवर देखील या विपक्ष संघाच्या गोलंदाजाच्या नजरा असतील. बघूया, एक वेगळी स्टाईल आहे आणि गुणवत्ता तर खूप आहे या अनुप पाटील या फलंदाजाकडे. बघूया कशी फलंदाजी साकार करतोय या सामन्याचं चित्र, याच्या फलंदाजीमध्ये कसं अंकित होईल. 100 धावांचं टार्गेट, 15.25ची सरासरी गाठायची आहे. पहिलं पॉवर प्ले, 1 षटक. बादशाह, मिस्टर बादशाह गोलंदाजी एंड कडे. गोलंदाज बादशाह एक वेगळं नाम आहे. आयटम ओवर द विकेट. हा फटका एक्झिक्यूट करायचा होता बॅटचा इनर एज. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये 30 यार्ड मध्ये. पॉवर प्ले 1-30 यार्ड आपण पाहताय. पहिला चेंडू एक चांगल्या टप्प्यावर डिलिव्हर केलेला आहे या बादशाह या गोलंदाजाने आणि पहिल्या चेंडूवर मात्र थोडंसं शांत ठेवलेलं आहे अनुप पाटील या फलंदाजाला. 100 धावांचं टार्गेट. सेटअप झाल्यानंतर वेल, अतिरिक्त वेल नको प्लीज. गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना विनंती असेल, कॅप्टन विनोद पाटील, अतिरिक्त वेल नको. वेल निघून गेल्यावर या स्पर्धेची रंगत निघून जाईल. वेल खूप महत्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये आणि वेलेला महत्व दिलं पाहिजे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर देखील. पहिला चेंडू डॉट बॉल. बादशाह याचे हाय मोटिवेशन असेल आता मात्र. बघूया धावतोय हा बॉल. बीमर उंच उडी मारली, फटका मारायचा होता हाय फुल टॉस. आणि जे हाय मोटिवेशन होतं आपल्या पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर मनामध्ये काहीतरी चलबिचल होती या बादशाहच्या. अनुपला कसं थांबवायचं आणि त्या प्रेशराईज सिच्युएशनमध्ये हा नो बॉल. एक अतिरिक्त एका धावेनं संघाचं स्कोअर कार्ड अकाउंट ओपन झालेलं आहे 1 आकड्यावर. दडपण तर आहे बादशाहकडे. बघूया फ्री हिटचा बॉल. हा फटका एक्झिक्यूट केलाय सरळ लॉंग ऑफच्या सीमा रेषेबाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये देखील साऊंड क्लिक झाला टकचा. अशा प्रकारे आपण पाहिला षटकार आणि पूर्णपणे पाहिलं तर या फटक्यावर या चेंडूवर लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर पिच केलेला हा चेंडू बाहेर. पाहिला एक सुरेख फटका अनुप पाटील याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या 7 या आकड्यावर. षटकारानं फलंदाजी सुरुवात अकाउंट ओपन करतोय. पुन्हा एकदा तयार. हा बॉल फुल टॉस, त्याचा फायदा उठवता आला नाही. डिक्लेअर क्षेत्राकडे बाईचा इशारा येतोय पंचांचा. चांगली पंचगिरी असूनपर्यंत सर्व नियमांची जाण. 42 रुल्स अँड रेग्युलेशन ज्याला लॉज म्हटलं जातं आय सी सी पॅनलचे
त्या धर्तीवर खेळवलं जातं टेनिस बॉल क्रिकेट या भारत देशामध्ये. संख्या 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा अनुप स्ट्राईक एंडला, गोळ फलंदाजी एंडकडे. हा बॉल फुल टॉस बॉल, अतिरिक्त फ्लाइट पाहिली या चेंडूवर. बीमर हाय फुल टॉस, हा नो बॉल, सातत्य हरवलेला आहे बादशाह यानं गोलंदाजी मधलं, कारण दडपण आहे त्याच्यावर देखील या गोलंदाजीचं. आणि फलंदाज समोर आहे मिस्टर अनुप पाटील, आणि ते एक वेगळं दडपण आहे. प्रेशराईज सिच्युएशन आहे. या प्रेशराईज सिच्युएशनमध्ये जर आपल्याला पूर्णपणे चांगली गोलंदाजी करायची असेल तर आपल्याकडे पाहिजे उत्तम सराव. उत्तम सराव आपल्या कुठल्याही क्रिकेटमध्ये. नो बॉल, धावसंख्या 9 या आकड्यावर. अजूनपर्यंत 3 चेंडू डिलिव्हरी इन पिच झाल्यानंतर चला अतिरिक्त अनुप पाटील एक डिसिजन घ्या आणि लगेच सामना चालू करा. लीग क्रिकेट 6 संघ आणि त्याच्यानंतर नवी मुंबईतील रोहित 32 संघ खेळतील. आज पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्व पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटची खूप मोठी स्पर्धा आहे. पिंक थीम आहे. आदरणीय सूरज बालाराम पाटील मार्गदर्शक आणि जय गजानन मित्रमंडल कुक्षेत गाव आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकाल. चला प्लीज विनंती असेल, अतिरिक्त वेळ नको, गॅदरिंग नको, टीम मीटिंग नको. प्लीज विनोद, मिस्टर विनोद कॅप्टन. एकसठ धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर ज्याला गणिती आकडा म्हटला जातो क्रिकेटमध्ये, आणि या गणिती आकड्याचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 9 या आकड्यावर अजूनपर्यंत पाहतोय. आणि या 9 धावांमध्ये अतिरिक्त आपण पाहिले 2 नोबॉलचे चेंडू. परिवर्तित केलेला आहे, बदलली गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक नियम आलेले आहेत. आपण पाहिलं भारत अफगाणिस्तानचा तो सामना, सुपर ओव्हरचा तो सामना, त्याच्यानंतर गोलंदाजी करता येतोय मिस्टर विनोद. बघूया स्ट्राईक एंडला आहे मिस्टर अनुप पाटील ज्याच्याकडे वेगळी गुणवत्ता. हा बॉल फुटवरचा वापर पाहतोय, थोडासा बॅकफुटवर गेल्यानंतर फटका एक्झिक्युट केलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. डीपचं प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ असं दोन क्षेत्रक्षेत आपण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये ते डीपचं प्रोटेक्शन पाहतोय 30 यार्ड मध्ये. ही एक रणनीती आहे. धावसंख्या 10. हा बॉल स्लो बॉल, त्याला पिच केलाय, मारलाय, संधी आहे. ओहो, वर न गेला, काऊ कॉर्नरची सीमा रेषा भेदलेली आहे. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू होती, मात्र फटका चांगला होता. फटक्यामध्ये चांगली ताकद होती मी म्हणेन. आणि काऊ कॉर्नरची सीमा रेषा भेदलेली आहे फलंदाज सागर यानं. 6 धावसंख्येनं फलंदाजीचा अकाउंट. धावसंख्या 16 या आकड्यावर. स्लो फुल टॉस बॉल जाईल. हा षटकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीपिश मिड विकेटची सीमा रेषा भेदलेली आहे या फटक्याने सागर याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या 22 या आकड्यावर. काय म्हणशील रोहित, 22 धावा स्कोअर कार्डवर. आणि लीग क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो, लीग क्रिकेटमध्ये फलंदाजी चांगली होती मात्र गोलंदाजीची गुणवत्ता, त्याच्याकरता पाहिजे सराव. ऑप्शन झाल्यानंतर आपण कमीत कमी 15 ते 20 दिवस एकत्र टीम मीटिंग घेतल्यानंतर थोडा सराव गोलंदाजीचा करणं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर अनेक चांगले मातब्बर फलंदाज आहे, म्हणजे कुठेतरी गोलंदाजी कमतरता आहे. आणि ती गोलंदाजी कमतरता विकी भोईर याने भरून काढलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वपटलावर. काय म्हणशील एकंदरीत या 22 धावा स्कोअर कार्डवर? टार्गेट जर पाहिलं तर अनुप पाटील या टीमच्या समोर टार्गेट सेट झालं ते म्हणजे 61 61 धावसंख्येचं. आणि अनुप पाटील असा खेळाडू आहे ना, त्याने ज्यावेळेस इनिंग संपली असेल ना पॅवेलियनमध्येच त्याने माइंड सेट गेम प्लॅन केला असेल की मला कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे, मला किती ओव्हरमध्ये किती धावसंख्या कोडायच्या आहेत, पूर्णपणे माइंडसेट त्याच्या माइंडमध्ये असणार आहे, गेम प्लॅन असणार आहे. झिजलेला खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये उगत मोठं नाव नाही आहे खेळाडूचं. खेळाडूने पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे या टार्गेट कशाप्रकारे चेज करावा. येस, खूप चांगली माहिती, चांगला उल्लेख आपण केलात. हा अभ्यास आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा, प्रत्येक खेळाडूचा केलेला अभ्यास. जरी लीग क्रिकेट असले तरी आपल्या गावातील गोलंदाज कसे खेळतात याचा अभ्यास. पुन्हा एकदा अनुप बॅक टू द ट्रॅकवर फलंदाजीच्या. हा बॉल एक्झिक्युट केलाय. हो हो, वाटा हाय कोऑर्डिनेशनचा वापर, आपल्या मनगटाचा वापर केला आणि सिक्युरिटीचे केबिन फोडण्याचा प्रयत्न होता अनुप पाटील याचा. हा येतोय षटकार. ऑन ड्राईव्हचा एक पॉवरफुल स्ट्रोक,
सरल लॉगॉनच्या सीमारेषे बाहेर डिलिव्हर एक्झिक्यूट केलेला फटका होता. धावसंख्या 28 या आकड्यावर, 28 लॉस ऑफ 0 विकेट ही सुरुवात. 61 डावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. हा बॉल फटका फसलाय, संधी आहे. चेंडू नियंत्रणामध्ये नव्हता, त्या हवेमध्ये काटा बदलत होता. नियंत्रण गमावलं आपल्या हाताचं, नियंत्रण गमावलं आपल्या नजरेचं शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि झेल पकडता आला नाही, ही संधी गमावली. बघा, टेनिस बॉल क्रिकेट आणि रंगभूमीचं पटल याच्यावर तुम्हाला वारंवार संधी मिळत नाही. पकडो कॅच, जितो मॅच असं म्हटलं जातं. काहीतरी वेगळं घडलं असतं या सामन्यामध्ये, या झेलच्या स्वरूपामध्ये, मात्र ती संधी गमावली. एक धाव अंकित झालेली आहे. धावसंख्या 29 या आकड्यावर, 29 लॉस ऑफ 0 विकेट. हा बॉल यॉर्कर डिलिव्हरी, प्रत्युत्तर नव्हतं, कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. बॅटचा एज इनर एज लागला, अस्त्र म्हटलं जातं कुठल्याही क्रिकेटमध्ये. पंच वंडी, थँक्यू. डिक्लेअर क्षेत्राकडे झाला गेला तो चेंडू, यष्टरक्षला कलेक्ट करता आला नाही आणि वंडी डिक्लेअर घोषित केलेली आहे. हा बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका मारायचा होता, हाय पॅडवर अंगावर आदलला. चेंडूने दिशा परिवर्तित केली, चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये, डॉट बॉल. धावसंख्या 30 या आकड्यावर. जरा प्लीज प्लीज, ती मुलं बसलेत ना फुटपाथवर, जरा आपण बाहेर जा, बाहेर बसा जरा. वंडीचं क्षेत्र आहे. 14 बॉल, 31 धावांची आवश्यकता असं इक्वेशन, गणिती समीकरण. सामना बॅलन्स आहे अजूनपर्यंत देखील. हा बॉल फुल टॉस बॉल, लो फुल टॉस, त्याचा फायदा उठवता आला नाही. आणि डाव्या हाताची गोलंदाजी आहे, गोलंदाज मिस्टर शुभम याची कमबॅक केलेला आहे या युवा गोलंदाजाने. माझ्याकडे अनुभव नसेल, मात्र माझ्याकडे आहे अभ्यास. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, पृथ्थकरण या युवा गोलंदाजाकडून. शुभम याच्या त्याची जर स्टाईल पाहिली गोलंदाजी, डावखरे हाताचा गोलंदाज नेहमीच आपण पाहतो, लेग स्पिन आउटस्विंग प्रकारे नॅचरल स्विंग असतो, आणि कमबॅक केलं या गोलंदाजाने ज्याचा मी उल्लेख केला. सामना बॅलेन्स आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. स्कोअर कार्डवर अजूनपर्यंत दोन षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांचं स्कोअर कार्ड 0 या आकड्यावर. 12 चेंडू आणि 30 धावा. डीजे हात वेलेला महत्व द्या, वेलोवेली याचा उल्लेख करतो. 32 संघ आणि हे 6 संघ म्हणजे लीग क्रिकेट, आणि त्याच्यानंतर 32 ग्रामीणचे संघ, आणि 3 दिवसांमध्ये स्पर्धा आपल्याला यथोचितरित्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये संपन्न करायची आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. कुक्षत गावाच्या मान आणि सन्मानाची क्रीडास्पर्धा, कुक्षत गावाच्या अभिमानाची क्रीडास्पर्धा, कुक्षत गावाच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावर एक मानाचा तुरा रोवणारी क्रीडास्पर्धा आहे. जय गजानन मित्र मंडळ आयोजित, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34 पुरस्कृत, कुक्षत गाव प्रीमियर लीग 2024 आणि नगरसेवक चषक 2024. आमचे मार्गदर्शक सूरज बालाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा. हा फटका एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर टायमिंग नाही, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू आपण पाहिला, सुरेख क्षेत्रक्षण पाहिलं आणि स्ट्राईक एंडकडे फेकी होती, अतिरिक्त वेल घेतला तोपर्यंत एक स्ट्राईक डेंजर एंडकडे धावला अनुप आणि एक धाव अंकित केलेली आहे. धावसंख्या 32 या आकड्यावर. 11 बॉल, 29 धावा असं इक्वेशन, गणिती समीकरण. आव्हान लक्ष टार्गेट ज्याला म्हटलं जातं, आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. हा बॉल फटका एक्झिक्यूट केला, फटका फसलाय, संधी, आणि ती संधीचा सोनं केलेला आहे मी म्हणेन या युवा क्षेत्ररक्षकाने शुभम याने. आणि मागची
ओव्हर देखील रोमा रोमात रक्ता रक्तात अंगा अंगात एक वेगळे ऊर्जा संचारणारं संगीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं आजच्या दिवसामध्ये संगीत आहे. क्रिकेट आणि संगीत एक वेगळं नातं आहे. मी म्हणेन पहिल्या विकेटला बॅक टू द डगआउट शुभम याचं कौतुक करावं लागेल. दुसरं षटक हाताळलं, एक वेगळा आत्मविश्वास घेऊन तो डीपमध्ये क्षेत्ररक्षणाकरता गेला, पूर्णपणे नियंत्रण ठेवलं, प्रेशराईज कॅच होता. 11 बॉल 10 बॉल आणि 29 ना 29 धावांची आवश्यकता, 10 बॉल 29. इक्वेशन आहे, पूर्णपणे इक्वेशन बदलतंय. रोहित मी म्हणेन एक मोठा मासा आणि बॅक टू द चांगला फलंदाज डगआउटमध्ये परतल्यानंतर हाय मोटिवेशन मिळालेलं आहे गोलंदाजाला देखील. पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर वंडावच्या रूपाने जातोय मिस्टर केतन, कुक्षत गावचा केतन आहे. बघूया कशी आपल्या नावाला साजेसा खेळ करेल का हा फलंदाज या प्रीमियर लीगमध्ये. हा फटका बॅटचा एज लागला, यष्टीरक्षकांचे प्रयत्न चालू होते मात्र यष्ट्यांच्या मागे डिक्लेअर झोन कडे गेला हा चेंडू. 1D डावसंख्या 33 या आकड्यावर 9 बॉल 28 धावांची आवश्यकता, 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. बस बघा कसा खेळ बदलतोय ना टेनिस बॉल क्रिकेटचा, सामन्याचा तराजू ज्याला म्हटलं जातं कधी एका बाजूला झुकतोय कधी दुसऱ्या बाजूला झुकतोय, अतिशय चांगली रंगत आहे या सामन्यामध्ये. हा बॉल डिलिव्हर इन पिच झाल्यानंतर लेगशिपच्या बाहेर, खूपच बाहेर डिलिव्हर केलेला आहे आणि वाईड बॉल. धावसंख्या 34 या आकड्यावर 9 चेंडू आणि 27 धावा असं इक्वेशन आहे. हा बॉल एक्झिक्यूट केलाय, चांगला स्ट्रोक आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डिपिश मिड विकेट मध्ये डीपचं प्रोटेक्शन, शुभम याचं सातत्य आहे या फिल्डिंग मध्ये, चांगलं सातत्य आणि एकच धावेवर सीमित ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 ने ऍडल होतंय या टोटल मध्ये. धावसंख्या 34 या 35 या आकड्यावर हा बॉल पदल लालित्य दाखवल्यानंतर स्वतःला यॉर करून घेतलं यष्ट्यांच्या मागे. गॉड बिहाइंडची अपील ही रणनीती आहे या यष्टीरक्षकाची, अतिरिक्त प्रेशराइज दडपण देण्याचा प्रयत्न या पंचांकडे, मात्र अनुभवी आहेत पंच. 7 बॉल 26 धावांची आवश्यकता, बरोबर 7 बॉल रिमेनिंग 7 बॉल 26 रन्स रिक्वायर्ड. सामना पलटलाय, सामना फिरलाय, सामन्याचं चित्र वेगळ्या दिशेने चाललंय. चांगली गोलंदाजी, हा बॉल यॉर्कर डिलिव्हरी, सुवेळी गोलंदाजी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, अविनाश गोलंदाजी करता आला. अनुप सारख्या फलंदाजीची महत्वपूर्ण मोलाची विकेट आपण पाहिली, बहाल घेतल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास, एक वेगळा रिदम होता त्याच्या गोलंदाजीमध्ये. तब्बल या 6 चेंडूमध्ये 3 चेंडू त्याने यॉर्कर टाकले आणि आता मात्र मर्यादित 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. रोहित एकंदरीत काय विवरण दिसतंय या सामन्याचं आणि काय चित्र दिसतंय या सामन्याचं? पहिला सामना हाय होल्टेज ड्रामा, पहिला सामना प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना ठरेल का? जिथे मात्र अनुप पाटीलची विकेट गेली ना तिथेच मॅचमध्ये आला विनोद पाटीलचा संघ. त्या संघाने चांगली कामगिरी करेन आणि मित्र म्हणेन ज्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, दुसरं षटक शुभम अप्रतिम दर्जाचं प्रेशर त्यांनी निर्माण केलं समोरच्या संघावरती, सागरला थांबवून ठेवलं, त्याच्यानंतर अनुप पाटीलवरती आलेला तो प्रेशर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अविनाश या खेळाडूला अनुप पाटीलसारखी मोठी विकेट मिळाली का, तर शुभमने बनवलेला जो प्रेशर होता ना तो मात्र अविनाशला मात्र फायदा करून गेला.
सहा चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये असं वाटतंय. या विनोद पाटील यांचा संघ अर्थातच आर्यन 11 हा संघ जर पाहिला तर या मॅच मध्ये दबदबा निर्माण करतो राकेश सर. सहा चेंडू 26 थोडस कठीण आहे परंतु अशक्य नाही. या केतन आणि सागर हे चांगले फलंदाज आहेत कुक्षत गावाचे आणि या दोघांच्या मध्ये क्षमता मनगडामध्ये पॉवर आहे. सहा चेंडू मध्ये 26 धावा हे पूर्ण करू शकतात परंतु तशी बॅटिंग करावी लागेल. तुमचे सुरुवातीचे दोन चेंडू भरपूर महत्वपूर्ण असतील. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ आपण घेऊ नका प्लीज. विनंती करतोय सहा चेंडू 26 धावसंख्येची गरज. यस रोहित चांगला उल्लेख केला. आपण पाहिला तर दोन फलंदाजांचा एक चांगला उल्लेख केला आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. कुक्षत गावचे चांगले फलंदाज आहेत. हा बॉल एक युवा गोलंदाज येतो स्ट्राईक एंडकडे गोलंदाजच्या एंडकडे. पहिला चेंडू मात्र वाईट टाकलेला आहे मात्र चांगलं चित्र आहे एका युवा गोलंदाज. आणि आम्ही नेहमी उल्लेख करतो लीग क्रिकेटमध्ये ही संधी असते या युवा खेळाडूंना आपला खेळ साकार करायची आपल्या खेळाची गुणवत्ता दाखवायची. माझ्याकडे टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव नसेल मात्र माझ्याकडे टेनिस बॉल क्रिकेटचा अभ्यास आहे. तो अभ्यास या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर डिलिव्हर करायचा आहे या गोलंदाजाला. सातत्य आता मात्र यॉर्कर होता मात्र लाईन यानं भरकटली मी म्हणेन ऑफस्टिकच्या बाहेर. लगातार बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल टाकलेले आहेत. गोलंदाज दक्ष अतिशय युवा गोलंदाज आहे कदाचित. यस याच दरम्यान जे के मिश्रा संघ खेळतोय फाईट बॅक करतोय आणि त्या संघाचे ओनर टीम ओनर आर के मिश्रा सर या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम वेलकम सर आपका हार्दिक स्वागत आहे इस मंच पे. आर के मिश्रा सर सहा बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडे जाते. थोडासा स्टान्स जर पाहिला त्या बूटने एक मार्क करतोय तो गोलंदाज दक्ष. हा रनअप योग्य पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडे धावतोय. हा बॉल फटका एक्झिक्यूट केलाय ज्याचा उल्लेख केला रोहित भोपियानं. क्षमता आहे केतन याच्या मध्ये. ऑन ड्राईव्हचा हा षटकार जाईल लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर आहे तो षटकार. सिक्सर डीजे असते. खऱ्या अर्थाने आपलं मोरल डाऊन झालं असेल ना अशा प्रकारचं संगीत ऐका आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास मिळेल. पाच बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आलेला षटकार. हा बॉल लो फुलटॉसचा बॉल गतिमानतेने आपण पाहिला मिस केली लाईन या फलंदाजाने. वन डी बाईज वन डी अंपायर सर वन डी येस येस सर थँक्यू. इट्स अ बाईज 1D. चार बॉल 17 धावांची आवश्यकता. हा फटका हाय हाय ऑन द इयर प्रयत्न चालू आहेत मात्र सुरेख प्रयत्न होते मात्र अंतिमच्या क्षणी त्या प्रयत्नांना यश मिळेलं नाही. षटकार अडवण्याचा प्रयत्न शुभम याचा आणि शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेषे बाहेर गेला. हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला. रोहित काय म्हणशील या क्षेत्ररक्षकाबद्दल. अतिशय चांगलं नियंत्रण ठेवलं त्याने. 4 ते 8-10 सेकंद ट्रॅव्हल करत होता चेंडू त्या हवेमध्ये काटा बदलत होता आणि हा येतोय षटकार. खऱ्या अर्थाने या फिल्डिंग करत असताना शुभम लढलाय या टीमच्या विरोधामध्ये. गोलंदाजी चांगली केली क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं केलं आतापर्यंत. परंतु मी उल्लेख केला होता केतन याचा ज्याच्यामध्ये क्षमता आहे या 26 धावा तो काढू शकतो आणि मॅच मात्र एकदम इझी झालेली आहे. 3 चेंडूमध्ये त्यांना 2 बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचे आहेत. 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने या गोलंदाजावरती प्रेशर जो शेवटचा षटक टाकतोय दक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद पाटील यांनी दाखवलेल्या यंगस्टरवरती भरोसा. कुक्षेत गाव प्रीमियर लीग यंगस्टरला संधी आणि याच प्रेशरमधून ते बाहेर पडतील. खऱ्या अर्थाने गावातल्या गावात मॅचेस यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळतो लॉंगॉनच्या रिझनला आहे. आता मात्र 2 बॉल आणि 10 रनची गरज आहे या मॅचमध्ये. स्ट्राईकवरती सागर आला ज्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे परंतु 2 शेवटचे हे चेंडू हे इम्पॉर्टंट आहे दोन्ही या टीमसाठी. 2 बॉल 10 रनची गरज या मॅचमध्ये.
दोन बॉल दहा धावा दक्ष गोलंदाजी ट्रॅक वर पुन्हा बघूया युवा गोलंदाज हा बॉल डिलिव्हर इन फीच केलेला आहे डॉट बॉल इट्स अ डॉट बॉल लाईन बदलली आपल्या खांद्याचा वापर केला मी म्हणेन आपल्या मनगडाचा वापर केला दक्षिणे नियंत्रण ठेवलं पूर्णपणे या गोलंदाजाने त्याचा उल्लेख केला ना रोहित अनुभव नसला तरी अभ्यास आहे आणि हा अभ्यास मला पूर्णपणे कामी येताना दिसतो या कुक्षेत गावच्या या खेळपट्टीवर मला माझा खेळ साकार करायचा आहे आणि ही संधी आहे मला माझा खेळ साकार करायचा आहे मला माझ्या नावाची छाप सोडायची आहे दक्ष या नावाची एक बॉल दहा धावांची आवश्यकता आहे बघूया सामना कसा पलटला सामन्याचा पारडा कसा दुसऱ्या बाजूला झोकलं ते आपण पाहिलं क्षणाक्षणाला बदलणारा हा क्रिकेटचा खेळ मग प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय दक्ष याचं कौतुक करावं लागेल या युवा गोलंदाजाने प्रभाव टाकलेला आहे प्रभाव टाकलेला आहे जरी या षटकार आला तरी चार धावांनी जे के मिश्रा संघ आणि टीम ओनर स्वतः मिश्रा सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळ्या आनंदाच्या छटा उमटलेला आहे वेलकम पुन्हा एकदा मिश्रा सर आणि पहिल्या सामन्यामध्ये जे का मिश्रा संघ आर्यन इलेव्हन माफ करा आर्यन इलेव्हन संघ गोलंदाजीच्या बलावर हा संघ या ठिकाणी विजयी झाला कौतुक करावं लागेल रोहित तू उल्लेख केला दक्षाचा त्याच्याकडे